नमस्कार। निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या वाटेवर तरी काही भागामध्ये मान्सून हजेरी लावली आहे। महाराष्ट्राच्या इतरही काही भागाने मान्सूनने हजेरी लावली आहे। तर कुलाबा शाळेच्या उपमहासंचालकपदी असणाऱ्या कृष्णानंद होसळेकर यांनी याची सविस्तर माहिती देत राज्यात नेमका मान्सून प्रवास कसा असेल याचा अंदाज वर्तवला आहे। सध्याचं वातावरण पाहता मान्सून दक्षिण कोकणाच्या बहुतांश भागात, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात दाखल झाला आहे। मराठवाड्यात मान्सून दाखल झाला नसले तरी तिथं पाऊस मात्र सुरू झाला आहे। मागील 24 तासात तिथं चांगला पाऊस झाला आहे। परिणामी येत्या दिवसामध्ये हे चित्र पलटू शकतं। येत्या 4 ते 5 दिवसामध्ये मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे। विशेष म्हणजे मराठवाड्यात चांगल्या पर्जन्यमानाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे। याशिवाय 48 तासात मुंबई आणि उत्तर कोकणासह बऱ्याचदा भागात मान्सून दमदार हजेरी लावेल। मान्सूनचा हा अपेक्षित प्रवेश पाहता यंदा सरासरी इतका पाऊस लागेल, तसंच त्याचा वितरणही समान राहील असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्रात असा असेल मान्सूनचा प्रवास। आपण निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या वाटेवर असणारा मान्सून काही दिवस लांबणीवर गेला होता, तर त्यामुळे लांबणीची वाट धरलेला हा मान्सून राज्याच्या दिशेने कूच करू लागला आहे। आता कोकणासह महाराष्ट्रात इतरही काही भागामध्ये मान्सूनने हजेरी लावली आहे। अत्यंत गोड बातमी आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।